मिरज वड्डी हद्दीतील महापालिका कचरा डेपोचा कचऱ्याने घेतला पेट. धुरामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात. ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ग्रामस्थांनी कचऱ्याच्या गाड्या अडवल्या. वड्डी ग्रामपंचायत हद्दीत असणारा सांगली महापालिका कचरा डेपो पेटल्यानं गावात धुराचं प्रदूषण झालंय. गावातील लहान मुले वृद्ध तसेच तरुण यांना श्वसनाचे विकार वाढलेले आहेत. वड्डी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्यांनी पेटलेला कचरा विझवण्याची मागणी महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून केली होती. पण मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं आज ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेऊन कचरा डेपोला कुलूप लावून कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्या गेटवर अडवल्या. पेटलेला कचरा विझवला जात नाही तोपर्यंत वाहने आत सोडणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतलेली होती. महापालिका प्रशासनाकडून कचरा व्यवस्थापन होत नसल्यानं कचरा पेटवला जातो असा आरोप महेंद्रसिंह शिंदे सरकार यांनी केलाय. वड्डी ग्रामसभेत ठराव करून महापालिका कत्तलखाना आणि कचरा डेपो बंद करण्याचा ठराव करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच कल्लाप्पा नाईक यांनी दिली. कचरा डेपो बंद करण्यासाठी न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कचऱ्यामधून येणारे प्लास्टिक आणि बायोमेडिकल वेस्ट पेटल्यानं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. कचरा डेपोचा ह्याच्या अगोदर सुद्धा वड्डी गावकऱ्यांना भरपूर त्रास होत होता. तेवढ्यासाठी 2 दिवसापूर्वीच आमच्या गावचे डेप्युटी सरपंच कल्लाप्पा सत्यप्पा नाईक यांनी येऊन इथं महापालिकेच्या अधिकाऱ्यांची गाठ घेतली होती. पण रोज उठून कचरा हा पेटत आहे. त्यांनी कारण असं सांगतात की उन्हामुळं कचरा पेटतोय. पहाटे कचऱ्याचा धूर उडतोय, रात्री उडतोय, उन्हामुळं कसं पेटतंय? आमचं तर असं समज आहे की कोण तर मुद्दा म्हणून वारंवार पेटत आहे. आमची ह्याच्या पुढे अशी भूमिका असणार आहे की हरित लवादाकडे आम्ही तक्रार करून कचरा डेपो आम्हाला बंद पाहिजे. धुराचं खूप मोठ्या प्रमाणात लोंढा उडतोय आणि धूर काय धुक्यासारखं नाही आहे. ते प्लॅस्टिक झालेलं धूर आहे, लोकांच्या शरीराला अपायकारक आहे. त्याच्यामुळे वड्डी गावातूनच मागणी आहे की डेपो बंद व्हावं म्हणून. सांगितल्याप्रमाणे आज आम्ही पूर्ण गाड्या बंद केलेल्या आहेत आणि गेटवर आम्ही थांबलो आहे. कुठल्याही गाड्या आत पाठवू देणार नाही आहे. कारण का कचरा डेपोचा एवढा धूर गावात पसरलेला आहे. त्या धुरामुळं लहान मुलांना छाती भरणे, खोकला, दमा असल्या रोगराई उभावलेले आहेत. आणि परवा दिवशी ताटेसाहेबांना आम्ही बोललो होतो की साहेब हे ताटेसाहेबांनी काय म्हटले की उपायुक्तांना इथं आणून तुमच्याशी गाठ घालतो आणि ते निर्णय लावून देतो म्हणून सांगितले होते. त्यांनी काही लावून दिले नाहीत, काय नाही. आज सोमवारी त्यांना अल्टिमेट तारीख दिलती आणि आज आम्ही पूर्ण गाड्या बंद केलेल्या आहेत. हा विझवल्याशिवाय आम्ही गाड्या आत सोडणार नाही. आणि याच्या पुढे जर असंच चालू राहिला तर पूर्ण वड्डीतील सर्व ग्रामस्थ इथे येऊन आंदोलन करणार येईल. सगळ्यांना माहिती आहे की आमचा जो कचरा डेपो आहे हा वड्डी गावाच्या अगदी लगत आहे आणि इथं वारंवार आग कचऱ्याला आग लावली जाते आणि ती खूप मोठ्या प्रमाणात आग पेटली जाते आणि धूर होतो. गावकऱ्यांना खूप त्रास होतो, त्यामुळे फुफ्फुसाचे आजार आहेत. आता मी गेले 2 आठवडे जॉईन झालेले आहे. कालच सगळे माझ्याकडे आले होते विझवण्याबाबत. मी 4 गाड्यांची ताबडतोब व्यवस्था केली. आज सगळे आत पाहणी पण केलेली आहे. खरं म्हणजे ही जी टाकी आहे, ही टाकी दुरुस्तीचं काम असेल किंवा वॉल असेल ते ताबडतोब आम्ही 2 दिवसात हे वॉल आज उद्या करून ती टाकीचं काम चालू करतो. इथं पाणीसुद्धा आहे, त्या पाणी इथलंच पाणी कसं वापरता येईल यासाठी आम्ही पंपाची पण व्यवस्था करू. इथले कर्मचारी जे आहेत जे व्यवस्थितपणे पगत नाहीत ते कोण आहेत बघून त्यांच्या इन्क्वायऱ्या लावू. कचऱ्याच्या गाड्या ह्या ओपन दिसत आहेत, ह्या पण चुकीच्या आहेत. तर आत्ताच मी सगळ्या आमच्या आरोग्य विभागाला सांगितलं की कचरा हा ताडपदरीनं झाकूनच आला पाहिजे. आणि गावकऱ्यांच्या बद्दल मला तसं काय हे रोष त्यांचा आहेच आणि तो रोष आज आम्हाला तो सामोरे जावं लागलं. आणि मी एवढंच गावकऱ्यांना आश्वासित करते की तुम्ही असं काही वेगळं समजू नका. खरं म्हणजे ह्यांच्या सहकार्यामुळं आमचे इतके 2-3 युनिट्स इथं सुरू आहेत. तर कचऱ्याच्या गाड्या आज जाऊ देत. आम्ही नक्की ह्या आठवड्याभरात मॅक्झिमम सगळी कामं मी मार्गी लावेन. आणि हा जो धूर आहे हा धूर आज उद्या आजच्या संध्याकाळपर्यंत मॅक्झिमम आम्ही विझवू. लईच झालं तर उद्या आम्ही तो धूर राहणार नाही. हे झालं पण गेल्या 15-20 दिवसापासून हे शेतकरी तुमच्यावर तक्रार करतात पण महापालिकेचा कोणताच अधिकारी दखल घेत नाही. अशा अधिकाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई करता? नक्की याचा रिपोर्ट आम्ही माननीय आयुक्त साहेबांकडे ठेवते. आता त्याबद्दल जी काही नियमात आहे त्याबद्दल याबद्दल कारवाई नक्की केली जाईल एवढं आश्वासन देते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.